आज अपन मेदू वडा बनवत आहोत। तर एकदम असा सॉफ्ट आणि स्पंजी असा हा मेदू वडा झालेला आहे। तर आपण हा नक्की ट्राय करायचा आहे। तर यासाठी मी उडदाची डाळ घेतलेली आहे जी घरीच बनवलेली आहे। डाळ 2 ते 3 तास भिजवली आणि त्यातून आता हे पाणी काढून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे, पण त्यात पाणी घालायचं नाही। डाळ फक्त जे भिजलेलं आहे त्या भिजलेल्या डाळीच्या जे त्यांनी पाणी घेतलेलं आहे डाळीने तेवढ्या पाण्यातच किंवा ओल्या डाळीलाच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। अजिबात पाणी घालायचं नाही। आणि डाळ वाटून घेतल्यानंतर तिच्यात सोडा आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते चमच्याने किंवा तुमच्याकडे जे काही असेल हलवा आहे तर त्या चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। एकदम हलकं हलकं असं हे पीठ तयार झालं पाहिजे आणि त्यानंतर मग आपण त्याचे हाताला पाणी लावून त्यावरती हे मेदूवडे बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढे मोठे पाहिजे असतील, छोटे किंवा मोठे, त्याप्रमाणे तुम्ही हे मेदूवडे बनवू शकता। आणि गरम तेलावर मध्यम आचेवरती मस्त हे तळून घ्यायचे आहेत। जास्त गॅस बारीकही ठेवायचा नाही, जास्त फास्टही ठेवायचा नाही, जेणेकरून की आतमध्ये वडा शिजलाच जाणार नाही, फक्त बाहेरूनच लालसर होईल किंवा जळेल असं करायचं नाही आहे। व्यवस्थित असं हातळून घ्यायचं आहे आणि सांबार किंवा नारळाच्या चटणीसोबत हे मेदूवडे खायचे आहेत। खूप व्यवस्थित असं आपलं हा वडा हँडल करायचा आहे किंवा तेलात सोडतानाही व्यवस्थित हाताळायचा आहे, कारण हाताला पाणी लागलेलं असतं त्यामुळे तेल उडू द्यायचं नाही आहे। अशा प्रकारे वडे तळून घ्यायचे। नारळाची चटणी जी असते तीमध्ये जर आपण सांबार मसाला घातला तरी ती लाल चटणी खूप सुंदर होते, टेस्टी होते। किंवा मग सांबारच बनवायचं असेल तर सांबारसोबतसुद्धा आपण हे खाऊ शकतो, किंवा मग नारळाची जी व्हाईट चटणी असते तिच्यासोबत। तर अशा प्रकारे आपले मेदूवडे बनवून तयार झालेले आहेत। नक्की ट्राय करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। हे पहा, एकदम स्पंजी असे वडे झालेले आहेत आणि बिलकुल त्यात तेल धरलेलं नव्हतं, त्यामुळे अजूनच ते एकदम परफेक्ट बनलेले आहेत। चला तर मग बाय बाय, पुढील व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत टाटा, बाय बाय।